विद्यार्थी मित्रांनो आपण पर्यावरण संतुलन राखण्याची गरज हा मुद्दा अभ्यासणार आहोत मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा पाणी जमीन अशा ठिकाणी मोठे बदल घडून येत आहे हवा पाणी जमीन यांना आपण अजैविक घटक असे म्हणतो तर जैविक घटक म्हणजे जे जिवंत आहेत जसे प्राणी पशु पक्षी वृक्ष वेली तसेच जलचर कीटक तर यांना आपण जैविक घटक असं म्हणतो मग परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात हो आल्यामुळे काही जैविक घटक नष्टही झाले आहेत पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड जर झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो पृथ्वीवरील जिवंत घटक म्हणजे जैविक घटक जे असतात ते वेळोवेळी अस्तंगत होतात म्हणजेच नामशेष होत असतात सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे त्यामुळे जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे तुम्हाला माहित असेलच मित्रांनो विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले तर अन्न साखळ्यांमधील अनेक कड्या नष्ट होतात त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवर होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कोलमटल्याशिवाय राहणार नाही असं अनक शास्त्रज्ञांचं मत आहे आपल्या गरजा आणि पर्यावरण याचा नेमका पर्यावरणावर काय परिणाम होतो हे आपण आता अभ्यासणार आहोत अन्न पाणी वस्त्र या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत त्यांची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो उदाहरणार्थ आपण जेवणाच्या पंगतमध्ये गेलो असलं तर त्यावेळेस आपण प्लास्टिकच्या युज अँड थ्रोच्या ग्लास किंवा ताटामध्ये आपण जेवतो आणि वापर केल्यानंतर ते आपण त्या वस्तू सर्रासपणे फेकून देतो त्याचप्रमाणे वस्त्र प्लास्टिकचे जे कॅरी बॅग्स असतात त्यामध्ये आपल्याला आपले कपडे दुकानांमध्ये मिळतात त्या देखील कॅरी बॅग्स आपण पर्यावरणात फेकतो दैनंदिन अभ्यास करताना आपण प्लास्टिकचे पेन असतील किंवा कागदाचा वापर करतो खेळ असतील खेळ खेळताना आपण विविध खेळणी वापरतो जे प्लास्टिकपासून बनवलेले असतात लाकडापासून बनवलेले असतात मनोरंजनासाठीही आपण अनेक साधनांचा वापर करत असतो आपल्याला लागतील तेव्हा त्या उपलब्ध असाव्यात म्हणून अनेक गोष्टी आपण घरातही साठवून ठेवतो या सर्व गोष्टी आपल्या पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात जसे आपण खूप सारे कपडे घेतो नंतर खूप साऱ्या गोष्टी आपण घरामध्ये साठवतो ज्या लाकडाच्या असतील कागदाच्या असतील किंवा इतर काही पदार्थांच्या असतील की, की ज्या पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात जगभरातील सर्वच लोकांच्या अशा गरजा आणि इच्छा आहेत त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने घास होतोय जगामध्ये नवीन नवीन शोध लागत आहेत वेगवेगळे तंत्रज्ञानामुळे वेगवेगळी वाहन शोधली जात आहे परंतु या वाहनांच्या धुरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो मानव हा एक निसर्गाचाच भाग आहे निसर्गाचा जर समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी मित्रांनो पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन म्हणजे एखादा पदार्थ असेल एखादी वस्तू असेल ती शक्य तितकी जास्तीत जास्त दिवस वापरायची टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण सर्वजण निर्धार करूया आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे विविध प्रकारे आपण वाढदिवस साजरे करतो आणि सजावटीच्या वस्तू असतात त्या आपण पर्यावरणामध्ये फेकतो तर आपल्या वाढदिवसाला आपण एक निश्चय करायला हवा की या वस्तूंचा वापर टाळून कमी कमीत कमी एक झाड तरी आपण लावायला पाहिजे जेणेकरून जैवसृष्टीचे नुकसान टाळता येईल आणि जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी शक्य तेवढे प्रयत्न आपल्याला करता येतील धन्यवाद